विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न। पंकज पाटील हायस्कूल येथे अंडी केळ वितरण। माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोगनोळी हायस्कूल येथील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी चेअरमन प्रीतम पाटील व संचालक मंडळ यांच्यासह कर्मचारी सदैवनाने प्रयत्नशील आहेत। शासनाकडून मिळणाऱ्या विविध योजना विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे मनोगत माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी व्यक्त केले। कोगनोळी तालुका निपाणी येथील वीरकुमार पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित कोगनोळी हायस्कूल येथे अंडी व केळी वितरण शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते। थोडस सर बरास तुम्ही पण कळवा करून सर्व विद्यार्थ्यांना, जे मुलं किंवा मुली अंडी खातात त्यांना अंडी, आणि जे खात नाहीत त्यांना केळी आणि चिक्की असे ऑप्शन आहेत। त्यामध्ये तर थोडी कुणी नाराज व्हायचं कारण नाही, ज्यांना कुणाला मिळत नाही त्याच्यासाठी जर समजा शासनाला सर केलं नाही तर संस्थेच्या वतीनं आपण काय करता येते का त्यासाठी निश्चित आपण प्रयत्न करूया। अध्यक्षस्थानी माजी तालुका पंचायत सदस्य व संस्थेचे चेअरमन प्रीतम पाटील हे होते। मुख्याध्यापक एस एन अलगुरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना केळी व अंडी वितरण केली। यावेळी ए पी कुलकर्णी, आर आर कुराडे, माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी ग्रामपंचायतचे उपाध्यक्ष तुकाराम शिंदे, संजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य राजगोंडा पाटील, तात्यासाहेब कागले, दिलीप पाटील, कृष्णनाथ भोजे, धनंजय पाटील, अपासो खोत, महेश जाधव, तुकाराम पाटील यांच्यासह शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते।